यो श्रीराम अंबज्ञ, माझं नाव विनोद जयराम तांबडे। मी आसनगाव उपासना केंद्रामध्ये बाबूच्या कृपेने श्री गुरु सप्तसेवक म्हणून कार्यरत आहे। ही बाबूचीच कृपा आहे। बाबूच्या कृपेने मला अनेक अनुभव आले, त्यामधला एक अनुभव मी इथे आपल्याला सांगत आहे। तर कोविडच्या या परिस्थितीमध्ये असंच शेतीचे सर्व कामं झाल्यानंतर आम्ही आसनगाव या ठिकाणी निघालेलो होतो। तर आमचं गाव बोईसर ते आसनगाव या प्रवासासाठी आम्ही स्कूटीने निघालेलो होतो। तर जाताना माझी सवय आहे की सेफ्टी फर्स्ट, त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा पेट्रोल भरलं, त्यानंतर हवा जी आहे ती हवा चेक केली, सर्व व्यवस्थित होतं म्हणून आम्ही प्रवासाला निघालो। निघाल्यानंतर अमरापूर या ठिकाणी आम्ही आलो। अमरापूरला आल्यानंतर तिथून परत 2.5 किलोमीटर आम्ही गेल्यानंतर अचानक आमच्या स्कूटीचा जो टायर आहे, मागचा टायर जो आहे तो फुटला। फुटल्यानंतर गाडी जी स्कूटी आहे ती वाकडी तुकडी झाली। पण मी बघितलं, मागे वाहन नव्हती, पाहतो तर काय पूर्ण जी हवा आहे ती पूर्ण गेलेली होती। बघितलं मदतीसाठी कोणी आहे का आजूबाजूला, तर समोरच कंपनी होती, पण कंपनीमध्ये आतमध्ये काम चालू होतं, बाकी सर्व बंद होतं आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं। त्यानंतर त्याच्या समोरच एक ग्रुप ग्रामपंचायत आहे, त्यामधून मधलं जो गेट आहे त्या गेटमधून एक रिक्षा येताना आम्हाला दिसली। तर त्या रिक्षावाल्याला आम्ही विनंती केली की बाबा असं असं झालेलं आहे, टायर फुटलेला आहे, पंक्चर आहे की फाटलेला आहे माहिती नाही, पण आम्हाला मदत करा, काय जे काय पैसे होतील ते आम्ही देऊ। मात्र रिक्षावाला जो आहे त्या रिक्षावाल्याने कुठलीही मदत न करता सांगितलं की अमरापूर या ठिकाणी जा, तिथे तुम्हाला टायरवाला जो आहे तो टायरवाल्याला भेटेल। आता मग करणार काय, मग आम्ही काय केलं, आम्ही परत अमरापूरच्या दिशेने निघालो। मागचा टायर फाटलेलाच होता, हवा पूर्ण गेलेली होती, तरी पण आम्ही ती ढकलत सामान जे आहे ते सामान सर्व ठेवलं त्यावरती आणि आम्ही निघालो। निघाल्यानंतर साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतर पार केलं असेल, मध्ये आम्हाला ते रिक्षेवालेसुद्धा भेटले, त्यांनासुद्धा परत विनंती करून बघितली, मात्र कोणी तयार होईना। मग तसंच ढकलत घेऊन गेल्यानंतर काही अंतरावरती गेल्यानंतर मला खूप धाप लागली। धाप लागल्यानंतर बापूचं नाव घेतलं आणि थांबलो, म्हटलं आता बापू आता काय गाडी पुढे जात नाही, काय ढकलायची ताकद राहिली नाही मला, त्याच्यामुळे तुम्हीच बघा काय करायचं। आणि तेवढं बोलण्याचा अवकाश, आणि त्याबरोबर आम्ही तिथे थांबलेलं असताना तिथे 2 व्यक्ती आल्या आणि त्यांनी सांगितलं की काय झालं बाबा, आणि मग त्यांनी बघितलं, अरे जर गाडी अशीच जर तुम्ही ढकलत नेली तर मागचं जे साक आहे ते तुमचं त्याचे सेटिंग बिघडेल आणि वाया जाईल, तुमची मेहनत एवढी जाऊनसुद्धा तुमचा काही फायदा होणार नाही। मग ते बोलले की आम्ही मदत करतो तुम्हाला। मला त्यांनी मागे तिसऱ्या सीटला बसवलं आणि आम्ही तिघेही निघालो। त्याची स्कूटी होती, त्या स्कूटीने निघालो। निघाल्यानंतर अमरापूरकर या ठिकाणी गेलो आम्ही। अमरापूरला गेल्यानंतर तिथला जो टायरवाला होता त्या टायरवाला सांगितली परिस्थिती सांगितली, त्यानंतर त्याला सांगितलं की तुम्ही यांच्याबरोबर जा, हे माझ्याबरोबर जा, पण तो काही तयार होईना, सांगतो मला आम्ही काही इथून हलणार नाही, माझं जे दुकान आहे ते काही मी काय सोडणार नाही। आणि त्याप्रमाणे मामचं नाईलाज झालं, मामी काय केलं त्याला विचारलं की काय करणार, मग त्याने एक पाना दिला की जो टायर आहे मागचा तो टायर तुम्ही खोलून आणा। मात्र तो पाना जो आहे तो पाना द्यायला तयार नव्हता, सांगतो त्याचं भाडं लागेल, सांगतो मग किती विचारलं किती भाडं लागेल, तो बोला 200 रुपये भाडे लागेल, तेवढीच्या पाण्याचे 200 रुपये भाडे, हरकत नाही म्हटलं, 500 रुपये त्याला देऊन टाकले आणि आम्ही तसंच निघालो। तिथे आल्यानंतर त्या दोघांनीच ते स्कूटीचं टायर आहे तो टायर त्यांनी बदललं, मी काढला, मग आम्ही तो टायर घेऊन परत त्या अमरापूर
च्या त्या टायरवाल्याकडे आलो. तिथे आल्यानंतर त्याची चौकशी केली की बाबा टायर पाहिजे, नवीन टायर पाहिजे. तर तो बोलला की माझ्याकडे नवीन टायर नाहीत, माझ्याकडे जुने टायर आहेत. मग तर करणार काय? त्यांनी ते जे दोघं आलेले होते त्यांनी विचार केला की आता आपण काय करूया. माझा जो मित्र आहे ते माझ्या मित्राला मी सांगतो फोन करून, आपण तिथे जाऊन नवीन टायर घेऊन येऊया. मग त्याप्रमाणे मग आम्ही त्याचा जो पाना आहे तो पाना दिला आणि जे 500 रुपये दिले होते ते रिटर्न घेऊन टाकले. आणि मग आम्ही तसंच त्याचा जो मित्र होता टायरवाला त्याच्याकडे आम्ही निघालो. तिथून आम्ही परत टेमनाक्याला आलो. टेमनाक्यावरून परत मनोरला आलो. मनोरला आल्यानंतर तो जो त्यांचा मित्र होता टायरवाला त्यांनी खूप मदत केली. त्यांनी पटकन ते टायर जो आहे तो टायर बदलला. विचारलं की काय झालं बाबा, त्याप्रमाणे त्याने ते नवीन टायर टाकला आणि लगेच काही मिनटामध्ये त्यांनी तो टायर जो टायर आहे तो टायर तयार केला. आणि तो तसंच आम्ही त्याच्यानंतर मी त्या ते जे दोघं होते त्या दोघांना पैसे देऊ केले की बाबा तुम्ही एवढी मदत केली. आणि त्यांनी कुठलेही पैसे घेण्यात मनाई केली. माझं करणार काय? मग आम्ही त्यांचा जो मित्र आहे त्या मित्राला घेऊन परत आम्ही जिथे माझी स्कूटी होती तिथे आलो. तिथं आल्यानंतर त्याला दाखवल्यानंतर त्याने तो टायर व्यवस्थित फिट केला. आणि मग त्याचे काही जे पैसे आहेत ते पैसे जे झाले ते त्याप्रमाणे त्यांनी ते घेतले. घेतल्यानंतर मी परत जास्त पैसे देऊ केले की मी सांगितलं की तुमचे जे 2 मित्र आहेत त्या मित्रांना तुम्ही द्या, जेणेकरून ते भेट म्हणून दिले मी. पण त्याने सुद्धा ते नकार दिला. सांगतो ते घेणारच नाही सांगतो, त्याच्यामुळे तुम्ही देऊ नका. त्याप्रमाणे त्याने जे जेवढे पैसे होतील तेवढे त्याने ते घेतले आणि तो निघून गेला. मी बापूचीच कृपा होती, कारण एवढं रस्त्यामध्ये कोणीच नव्हतं आणि मदतीलासुद्धा कोणीच नाही. कारण गाड्या येऊ जा येत होत्या जात होत्या, आपण कोणी थांबायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये करणार काय? दुपारची वेळ होती आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बापूने त्या 2 व्यक्तींना पाठवून खूप मदत करून घेतली त्यांच्याकडून. बापू तूच त्यांच्या रूपाने आलास आणि आम्हाला मदत करेल, कारण कुठलीच शक्यता नव्हती कोणी मदत करेल याची. पण अशा वेळेस बापूच्या कृपेनेच ते दोघं आले आणि त्यांनी सर्व काही करून दिलं. काही मला करावं लागलं नाही. बापू हरिओम श्री रामबद्ध.